आहे आणि त्यामध्ये लसणाच्या वरच्या बाजूला असा हा साप बसलेला त्यांना दिसला होता. तर बघा तेर काय तर खाल्लेलं दिसत. पाल झाली होती, सुटली पालची ना खाली निम्बल होम काळत होत. कावड्याचा आहे त्याचं प्रमुख खाद्य पाल असते. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. बघा आज आपण आलेलो आहे अग्निशामक दलाच्या बाजूलाच नेवरी रोडला. कुठलं नगर आहे? भवानगर आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे बघा. तर या ठिकाणी बाथरूममधीच बाथरूम आहे काय रूम स्टोअर रूम आहे आणि त्यामध्ये लसणाच्या वरच्या बाजूला असा हा साप बसलेला त्यांना दिसला होता. तर बघा हा कॉमन उल्फ स्नेक म्हणजेच कवड्या जातीचा बिनविषारी सर्प आहे. अतिशय तापट असतो परंतु बिनविषारी आहे. तर त्याला आता आव्या आपण खाली घेऊया. मोकळी आणखी तर बघा मित्रांनो, ठिकाणी आपण कॉमन स्नेक म्हणजेच कवड्या जाते सापाकडेला बघा. तर तो आपल्याला चावण्याचा प्रयत्न करतोय कारण अतिशय तापट असणारा साप असतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विष नसतं परंतु तापट असल्यामुळं त्याला स्पर्श झाला तो चावण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा मित्रांनो, सरासरी बघा 3 ते 3.5 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे. या सापापासून कुठल्याही प्रकारचा आपल्याला धोका होत नाही. तर बघा त्याला ओळखायचं म्हणजे पूर्णपणे चॉकलेट रंग असतो. हा चॉकलेटरी रंग असतो आणि बघा तुम्ही बदामी आकाराचा डोकं आहे. स्पर्श झाला तो चावायचा प्रयत्न करतोय. तुम्ही बघू शकता या ठिकाणी बदामी आकाराचं डोकं आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरभर सिंगल सिंगल अशा रेगा आहेत बघा पांढऱ्या रंगामध्ये. आणि यासारखा दिसणारा मण्यार जातीचा साप असतो. यासारखा दिसणारा मण्यार जातीचा साप असतो तो काळ्या रंगामध्ये येतो आणि दुहेरी जोडीमध्ये त्याला पट्टे असतात. पण याला सिंगल सिंगल असतात बघा. लोक याला मण्यार समजून मारते ते आणि जरी समजा चावला तर मण्यार समजून घाबरतात, लक्षात घ्या. तर हा पूर्णपणे बिनविषारी असतो. या सापापासून जरी चावला तरी कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. पण लक्षात घ्या की हा तापट असल्यामुळं स्पर्श झाला तो चावायला बघतोच. त्यामुळं बघा माहिती नसेल तर कोणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न वगैरे करू नका कारण साप जर विषारी असेल तर जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते. तर बघा त्यानं आता काहीतरी खाल्लेलं आहे पान वगैरे, तवा तो या ठिकाणी बसलेला आहे. चावला तर कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. याला बरणीमध्ये घालतोय. बरणीमध्ये लवकर जात असते, लय हुशार असते. स्पर्श झाला चावाय बघतोय बघा. केवढं तोंड पसरत आहे का? मी त्या पाईपला खाल काहीतरी बोळा घालून त्यात हात उतरते का बघूया म्हणून गेली होती. तर बघा आपण याला सुरक्षितपणे पकडलेला आहे बघा मित्रांनो. नाव काय तुमचं? मला रामहरी जाधव. रामहरी जाधव यांचा आपण मनापासून आभार आहे बघा. त्यांनी निसर्गातला एक जीव वाचवायला आपल्याला मदत केलेली आहे. खूप खूप धन्यवाद त्यांचं. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका.
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र। तर बघा मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी आपण विटेमध्ये भवानी माळावरती एक साप पकडला होता, कवड्या जातीचा बिनविषयाचा पकडला होता, त्यानं पाल खाल्ली होती बघा। तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडतोय बघा मित्रांनो, तो आता जाणार आहे सुरक्षितपणे निसर्गामध्ये, तो बाहेर आलेला आहे आणि अशा प्रकारे तो सुरक्षितपणे निसर्गामध्ये निघालेला आहे। तर तुम्ही डिझाईन वगैरे त्याची बघू शकताय, तर तो आता सुरक्षितपणे निसर्गामध्ये घाबरून निघालेला आहे, तर तो सुरक्षितपणे निसर्गामध्ये गेलेला आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयश्री यांशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र। तर तो गेलेला आहे।